अरे आशुतोष, तुझे या बहिणीला जरा आवर रे, चान्स मिळाला की लाईन मारायला लागते माझ्यावर. चाम्या लवकर चहा घेऊन ये, आमची बहीण सुटली आहे. पण सिरियसली लांब केस, बँडाना, पिअर्सिंग काही काय? पण लांब मी कसा आला घरी? आता चहा घेऊ दे ना. हो ना. ए बर ऐक ना, आपला श्याम्या त्याची पण जबरदस्त बॉडी होती. हा मग सकाळी सकाळी जिमला जात पहाटे पहाटे. हा मग आठवते का? आणि ते हे किती अंडी खायचं रे? सहा सहा. नॉस्टॅल्जिक लॉजिक नको करू यार. नॉस्टॅल्जिक? हा तेच ते यार. उगाच त्या दिवसांची आठवण करून देतोस, तेव्हा मी आणि प्रगल्भा आम्ही एकत्र राहायचो. तेव्हा प्रगल्भा आहे ना, प्रगल्भा ही घरी खोटनाट सांगून, म्हणजे मंदिरात जायचं सांगून, मला जिमच्या बाजूला हनुमंताच्या मंदिरात भेटायची. मग मी तिला बाईक वर बसून कॉलेजमध्ये ड्रॉप करायचो, आणि कॉलेजमधून ती सुटली ना कि मग मी तिला लॉंग ड्राईव्ह वर घेऊन जायचो. काय करते यार, काय करते? ए ए शिट, पण असं कधी ऍक्सिडेंट नाही झालं ना यार. शट अप. बारिश के दिन थे, कैसे भी करके मैं और सुजय माझ घर में गुजारा कर रहे थे. हाँ, और भूखे पेट सो रहे थे. तुम्हाला माहिती आहे का, एकदम मी आणि सुजयनी बिना तांदळाची आणि डाळीची खिचडी केली होती. अच्छा, साबुदाण्याची नाही, गव्हाच्या पिठाची. त्याला लापची म्हणतात ना. मग आम्ही काय केलं माहितीये का, आम्ही ठरवलं अजून एक भाडेकरू पाहिजे. आमच्या या पोटाला चिमटे काढणाऱ्या संसारात कोणीतरी अजून एक आशेचा किरण पाहिजे ना म्हणून. हो मग कोण होत नवीन आशेचं किरण? At the stroke of the midnight hour, when the world sleeps, Masghar will awake to life and KK. Tu alas? त्यामुळे पुढल्या वेळी तू शनिवारात गेलास की तुला दामले काकांचे मिसळ ट्राय करायलाच पाहिजे. अरे फार वाढीव असते ती, माहितीये का? अरे तू दामले काकांची मिसळ कशी का नाही खाल्लीस? हो हो नक्की ट्राय कर. येस येस ओके ओके ओके. आणि आपलं? नाही नाही, आपलं फायनलच आहे ऑलमोस्ट. हा तुला एक फोन करतो फायनल फक्त. ओके ओके. बाय रूममेट. हा येस रूममेट, थँक्यू. ओके बाय बाय बाय. सो बाय रूममेट, आपलं फायनल. मला कोण का विचारेल ना. अगं पण काहीच प्रॉब्लेम नाही त्या मुलात, किती चांगला आहे, इंजिनियर आहे, आणि मुख्य म्हणजे पुण्याचा आहे. आम्हा पुण्याच्या लोकांना ना काही मूलभूत नियम समजावून सांगावे लागत नाही. हे बघ, भाडं वेळेत देणार तू, वीज पाणी जपून वापरणार, सकाळी वेळेत उठणार, रात्री वेळेत झोपणार. मला 11 नंतर दिवा खरंच चालत नाही ग. मला नाही आवडलाय तो मुलगा. तो दुसरा येणार आहे ना, त्याचा इंटरव्ह्यू तरी घे ना. बा कोण तो? कैलास? ए कैलास नाही, कैवल्य. जो कोण आहे तो? त्याचा तर मी इंटरव्ह्यू सुद्धा घेणार नाही असं ठरवलंय मी. का? अगं रात्री 10 नंतर भेटायला येऊ का असं विचारत होता. ही काय वेळ का कोणाच्या घरी जाण्याची? म्हणून मी म्हटलं सकाळी 9 आत ये, अजून उगवला नाहीये. आपल्याला नको ना असली बेशिस्तीची माणसं. हा किती चांगला होता, आणि मुख्य म्हणजे त्याला मस्तानी आवडते. बाजीरावाची? पुण्याची. मस्तानी एक शीतपेय आहे जे फक्त आमच्या पुण्यातच मिळत. असंही काय असत बघ, साध्या साध्या गोष्टी माहित नाहीत तुला, म्हणून मला असा रूममेट हवाय जो माझ्या मनातलं ओळखू शकेल. हे
अंकल, आई एम लुकिंग फॉर सुजय साठे. इज दिस योर बैड सेंस ऑफ ह्यूमर और देर इज सम प्रॉब्लम इन योर आईज बिकॉज ऑफ दिस? सॉरी, यू आर टॉकिंग टू सुजय साठे. Oops, so you're not his uncle, huh? I'm so sorry. मला वाटलं तुम्ही त्याचे काका आहे बिकॉज ऑफ द मूच. युअर हेअर ऑल्सो. सो दिस इज द हाऊस. हा या नाईस, येलो. आय लाईक येलो. सॉलिड रे. हा काय? हा बरी आहेस ना शी. मला नाही असले भापून टाकणारे लोक आवडत. माणसाने कसं साधा असावं. हाय. हे काय बोलले? केके. कॉल मी केके. केके पाणी शो. मीनल. हे मीनल. हाय केके. हाय पाणी. हा नाईस, मी चिल करतो. या. फायनल करूया ना. किती क्यूट आहे तो. अरे गिटार पण वाजवतोय. फीलिंग्स का जरा. त्याचा अवतार पाहिलास का? हा हे कानात घालायचे डूल काहीतरी इथे घातलेत, कानात काहीतरी वेगळेच डूल घातलेत, या अशा झिपऱ्या, खाली फाटकी जीन्स. माणसाने कस व्यवस्थित राहू. या अशा लोकांवर विश्वास ठेवायचा नसतो. अरे जाऊ दे ना, आपण करू ना फायनल प्लीज. पण झोपल्यावर पण क्यूट दिसतोय रे. काय यार तू. आता हे पाणी ना त्याच्या तोंडावर टाक आणि उठव त्याला आणि हाकलून दे. मी ऑफिसला चाललोय. हे धर. हॅलो लेडीज. हॅलो जेंटल लेडी, माय बूट इज फ्रॉम जपान, माय पॅन्ट फ्रॉम ब्रिटिश इंग्लिशतान, माय रेड हॅट फ्रॉम रशिया, बट माय हार्ट इज फ्रॉम इंडिया अँड इट गॉट लॉट स्पेस. It got lot space and I hear that here also lot space toilet. What? I got it dar ve rahto. Too late. Kai? This house. Tula kudu tari bagilar ka vatte re. This world 7 face this 7 word this face word say kasa hai madam jagat
सात लोक असे असतात ज्यांचे चेहरे असे एकसारखे असतात, म्हणून तुम्हाला तसं वाटलं असेल. मी असं ऐकलं की हे घर भाड्यानं द्यायचंय, मला त्याची गरज आहे. किती भाडं आहे तुम्ही मला जरा कमी करून देऊ शकाल का? भाजी मंडई आहे का, कमी करून द्याल का? काही गरज नाही आहे. आणि आम्हाला भाडेकरू मिळालाय, तो बघ तो तिकडे झोपलाय ना, तो आमचा नवीन भाडेकरू आहे. निघ आता, चल निघ. घेतला याला काय अर्थ आहे राव? दिस गिव्ह वन चान्स नो टू पुअर पीपल. तुम्ही एकदा इंटरव्ह्यू घेता असं ऐकलंय मी. हो मग मग घ्या माझा इंटरव्ह्यू आणि मग ठरव ना काय. ठीक आहे, हा माणूस झोपलाय ना, हा याला झोपेतून उठवून दाखवायचं, मग इंटरव्ह्यू घ्यायचा का नाही ते मी ठरवीन. प्रात्यक्षिक पण आहे का? सोप आहे. हे सर यांना उठवायचे. सर उठा ना, सर सर उठा ना. कधी झोपले? झाले 8 तास. म्हणजे झोपलेच आहेत का ते? झोपलेच आहेत. बघा तुम्ही झोपलेत. या वासाने सुद्धा उठत नाही. या वासाने अनेक लोक उठले आयुष्यात ना, हा उठत नाही झोपेत ना. मॅडम तुम्ही? अहो काय झालं हे? या कुंभकर्णाला उठवता उठवता झोप लागली मला. अहो खूप डेंजर माणूस आहे, मी इतके प्रयत्न केले, इतके कष्ट केले, अहो उठतच नाही अजिबात. अहो एवढे कष्ट झाले, मला भूक लागली. तुमच्याकडे काय खायला आहे का? ते मागच्या वेळेस चिवडा असेल तो पण चालेल, चांगला होतो तो. घुसखोर? नाही नाही, मी तो नाहीये, तो माझा जुळा भाऊ आहे. हा तो लक्ष्मण, मी राम. खोटं बोलू नकोस. नाही मी खोटं बोलतच नाही ना. खोटं बोलू नकोस. नाही मी खोटं बोलत नाही, मी खोटं बोलत नाही. मी तुला सांगितलं तर मला कराटे येतं. ओ पण मी तुम्हाला सांगितलं नव्हतं की मला इंग्लिश येतं. आय कॅन लाफ इंग्लिश, आय कॅन टॉक इंग्लिश, आय कॅन वॉक इंग्लिश, बिकॉज इंग्लिश इज अ फनी लँग्वेज. नाही एक मिनिट मॅडम, जातोय मॅडम, जातोय. माझ्या फक्त एक येतो, हा जातो लगेच जातो. चाललोय चाललोय मॅडम. फक्त त्या माणसाला सांगा की त्यामुळे एक माणूस मेला म्हणून. जातो. हा अजून इथेच आहे. हा आहे ना. जिवंत ना? हा आहे, चेक केलंय मी. शिवाय मेलेला माणूस कूस बदलत नाही. पण मी सकाळी गेलो तेव्हापासून हा झोपलाय. अरे याला उठवा कोणीतरी. ए उठ रे. एक्सक्यूज मी. हॅलो, दिस इज नॉट क्लब. हॅलो, गेट अप अँड गो. आता मला कठोर पावलं उचलावी लागणार आहेत. थँक्स. केलीस ना उष्टी बाटली? इथेच झोपलो का मी? फार वेळ नाही ना झोपलो.
यु नो व्हाट, गेले 3-4 दिवस नुसता भटकतोय रस्त्यावरनं. सो मला ना अशा जागेत राहायचं ना जिकडे ना मला शांत झोप लागेल. इथे छान आहे, पीसफुल. मी इथेच राहू का? आय थिंक दिस इज जस्ट परफेक्ट. इथे ना खूप पॉझिटिव्ह वाईब्स आहेत यार. सुजय, हा मी इथेच राहणार. या मी इथेच राहणार. या दिस प्लेस इज काइंड ऑफ कूल माय बॉय. यस मी इथेच राहणार. यस एक मिनिट, पण त्याआधी तुला एक परीक्षा द्यावी लागेल. व्हॉट परीक्षा? एक्झामिनेशन. ऑलराइट. आता बघू, पाणी बिणी हवंय का? पिऊन घे. माझा पहिला प्रश्न मला सांग, MLA फुल फॉर्म काय? मेंबर ऑफ लेजिस्लेटिव्ह असेंब्ली. मला सांग, भारताचे पहिले राष्ट्रपती कोण? डॉक्टर राजेंद्र प्रसाद. आता मी काही पुस्तकांची नावं घेईन. ओके. मला त्याच्या लेखकांची नावं सांगायची आहेत. ओके. राडा. भावपाध्ये. क्राईम अँड पनिशमेंट. दोस्तोस्की. आता मी काही सिनेमांची नावं सांगेन, त्याचे दिग्दर्शक सांगायचे. कूल. प्यासा. एवढं सोपं नाहीये ते. जुनावाला प्यासा. हो, द ओल्ड वन. डिरेक्टर गुरुदत्त. DOP VK मूर्ती. रायटर अब्रार अल्वी. म्युझिक SD बर्मन. लिरिसिस्ट साहिर लुधियानवी. अरे वा, तुला तर सगळं माहिती आहे. तुला साहिरही माहिती आहे? तू मला विचारतोय साहिर बद्दल? जिने नाज है हिंद पर वो कहां है. अरे वा, तंग आ चुके हैं कश्मकशे जिंदगी से हम. ठुकरा रहा था हमें बड़ी देर से जहां, हम आज इस जहां को ठुकरा के पी गए. कभी कभी मेरे दिल में ख्याल आता है, अल्लाह तेरो नाम, ईश्वर तेरो नाम. वो सुबह कभी तो आएगी. किसी के मनाने में लज्जत वो पाई के फिर रूठ जाने को जी करता है. वाह, अरे अर्थातच. जला दो जला दो जला दो ये दुनिया, मेरे सामने से हटा दो ये दुनिया. तुम्हारी है तुम्ही संभालो ये दुनिया अगर मिल भी जाए तो क्या है, ये दुनिया अगर मिल भी जाए तो क्या है. माझ्याकडे बघून वाटलं नाही ना मला साहिर माहिती असेल. नाही, तुझे हे कपडे, I mean तुझा पोशाख आणि तुझी भाषा. माय ऍक्सेंट? काम चालू आहे, वर्क इन प्रोग्रेस. बर, आता शेवटचा पण अतिशय महत्वाचा प्रश्न. काय? मला सांग, तुझे केस खरे? तुझी मूच खरी आहे? आय न्यू इट. ए पण तू करतोस काय? म्युझिक. म्हणजे काय गिटार घेऊन फिरलं म्हणजे काय झालं का? म्युझिक गाता येतं, वाजवता येतं का? हे मीनल, हे बघ, मी दुसऱ्यांसाठी कधीच गात नाही, मी फक्त स्वतःसाठी गातो. पण आज मी माझ्या या नवीन घरासाठी गाऊ शकतो. तदबीर से बिगड़ी हुई तकदीर बना ले. क्या बात है, क्या बात है. तकदीर बना ले, अपने पे भरोसा है तो ये दांव लगा ले, लगा ले दांव लगा ले. तदबीर से बिगड़ी हुई तकदीर बना ले, तकदीर बना ले, अपने पे भरोसा है तो ये दांव लगा ले,
लगा ले दाव लगा ले। खरंच खूप सुरेख गातोस तू, हे इतके सुंदर सूर या घरात नेहमी येणार असतील। तर आमची अशीच इच्छा आहे की तू इथे राहावस। थँक्स। सो वेलकम आवर न्यू रूममेट। यो टेबल भर चुका। दुसऱ्या मुलाचं काय झालं? आला होता ना तो मुलगा, बरोबर कुठल्या तरी बाबाला घेऊन आला होता। तो बाबा काय म्हणे, या घरात काहीतरी दोष आहे, इथल्या बाथरूम मधल्या टाइल्स पांढऱ्या कराव्या लागतील। टाइल्स बदलायच्या, त्याच्याऐवजी आम्ही त्या मुलालाच बदललं। आणि त्यानंतर मी आली आली नाही धडकली।